ठाण्यातील भाजपाचे उपाध्यक्ष रमेश आमरे यांच्या विरोधात समाजसेविका अॅडव्होकेट राधिका शेडगे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे भाजपामधील दोन नगरसेवकांमध्येच झालेल्या अंतर्गत वादामध्ये महापौरांना का ओढता अशी प्रतिक्रिया राधिका शेडगे यांनी सोशल मीडियामध्ये दिली होती त्यानंतर शेडगे यांच्याबाबत रमेश आमरे यांनी आक्षेपार्ह विधान केलं असल्याचा आरोप त्यांनी केला असून या विरोधात महिला आयोगाकडे दाद मागितली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली पोरबंदर भागातील सोहन गार्डन येथील मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामावरून भाजपाचे नगरसेवक मुकेश मोकाळशी आणि नगरसेविका स्नेहा आमरे यांच्यात अंतर्गत वाद झाला होता रस्त्याचं काम मोकाळशी यांनी रोखल्याचा आरोप भाजपा नगरसेविका स्नेहा आमरे केला त्यांची पक्षात राहण्याची लायकी नसल्याचं सांगत केवळ गाळे धारकांना संरक्षण देण्यासाठी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्यासाठीच त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोपही त्यांचा होता दुसरीकडे मोकाशे यांनी देखील या संदर्भात पलटवार करत अनधिकृत बांधकामात आमरे यांचा हात असून नागरिकांनी अनधिकृत बांधकाम केलं तर त्यावर कारवाई करण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येत असतात मात्र इथे नगरसेवकच अनधिकृत बांधकाम करत आहेत त्यांच्या अनधिकृत बांधकामांना कृत्यांना पाठिंबा कसा द्यायचा असा सवाल त्यांनी केलाय महासभेतच या रस्त्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला असून या ठिकाणी सेवा रस्ता उपलब्ध असताना अतिरिक्त रस्ता कशासाठी असा सवालही त्यांनी केलाय मात्र या प्रकरणाचा संदर्भ देत महापौर खुर्चीचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर या वादात महापौरांना का ओढता महापौर चांगलं काम करतायत अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट राधिका शेडगे यांनी सोशल मीडियामध्ये दिली होती या प्रतिक्रियेनंतर रमेश आमरे यांनी आपल्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेत कारवाईची मागणी केली असल्याचं सांगितलं